हरिओम, मी अर्चना सोमनाथ नीलकंठ, चंदगड उपासना केंद्र, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. बापूंकडे आपण येतो हे आधीचे संकेतच असतात बापूंनी आपल्यासाठी दिलेले. मग ते रामरक्षा असो का काही असो, आपण आधीपासूनच ते सुरू केलेलं असतं का, तर बापूंकडे आधीपासून आपल्याला यायचं असतं. बापूंकडे मी आले 2012 पासून. 2012 डॉक्टर दीपक पाटील यांचे, आमची फॅमिली डॉक्टर, त्यांच्या खाली उपासना असते. मग हे आम्हाला जेव्हा माहीत पडलं तेव्हा आम्ही बापूंकडे आलो. बापूंकडे आल्यावर एवढे अनुभव येतात भरपूर की त्याची गणतीच करता येत नाहीये. मग ते अमृतवेळेला बापूंनी उठण्यापासून सांगितल्यापासून ते पूर्ण रात्री झोपेपर्यंत, बापूंना रात्री जरी सांगितलेलं असं की बापू आम्हाला अमृतवेळेला उठायचंय, तर बापू 3:30 वाजता बरोबर जाग आणण्यापासून सगळे तयारी केलेले असते. एक बाप जसं आपल्या मुलीची काळजी घेतो तसंच बापूने आमची काळजी घेतली, माझ्या मिस्टरांची सुद्धा आणि माझी सुद्धा. असाच भरपूर अनुभव आम्हाला बापूंचे आलेले आहेत. आमच्या लहान मुलं 1.5 वर्षाची असल्यापासून रामरक्षेमुळे आम्ही बापूंकडे जोडले गेलो जास्त करून, की मुलांना रामरक्षा शिकवतो येते आणि आम्हाला पण आवड होती रामरक्षेची, म्हणून आम्ही बापूंकडे आलो. असाच एक अनुभव माझ्या बहिणीच्या बाबतीत आता 4 दिवस झाले घडलेला आहे. माझी बहीण पुण्यामध्ये राहते, पिंपरी चिंचवड येते, आणि तिचे मिस्टर रेल्वे पोलीस आहेत. बापूंबद्दल आमच्याकडून त्यांना माहिती होती, त्याच्यामुळे बापूंचं ती सुद्धा करते. हळूहळू ती बापूंच्या ती पण रमली गेली. रोज बापूंना बाहेर जाताना, बापू आम्ही बाहेर चाललोय, तुम्ही आमच्या बरोबर चला. बापू बरोबर असायचेच नेहमी, सकाळ संध्याकाळ आलं की उदी लावणं, सगळं प्रत्येक गोष्ट ही बापून सांगितल्याप्रमाणे सुरू होती. आता परवा आमचे भाऊजी रेल्वे पोलीस असल्यामुळे ड्युटीवरून घरी येत होते संध्याकाळी 6:00 दरम्यान. आणि ड्युटीवरून येताना समोर एक माणूस गाडीवर चालला असताना कुत्र्यामध्ये आलं. त्या कुत्र्यामुळे समोरचा माणूस हल्ला आणि त्याची गाडी पडली. ती गाडी पडता पडता पाठीमागच्या अनेक गाड्या अशा पडत गेल्या, आणि ती गाडी पडता पडता बाकीच्या एवढे आमचे भाऊजी गाडी स्लिप होऊन पुढं सरकत गेली गाडी, आणि कपडे फाटले अक्षरशः त्यांचे. आणि ते सतत त्यांच्या बापूंचं नाव सतत तोंडात असल्यामुळं फक्त एवढंच सांगत होते की बापू मला काय होऊ देऊ नको, मला माहिती तू आहेस माझ्या बरोबर, नक्की आहेस. आणि नंतर बापूंना फक्त त्यांनी एवढंच सांगितलं होतं की बापू मला ह्यातून तू सुखरूप वाचवणार, मला माहिती आहे. डोक्याला हेल्मेट घातलेलं होतं त्यांनी, त्याच्यामुळे फक्त हातावर खर्चलं तेवढं. गाडीचं नुकसान झालं त्यांच्या, कपडे फाटले होते, आणि नंतर बाकीच्या लोकांना लागलं होतं. समोरचा माणूस डीवायवर जाऊन आपटला होता, त्याचा बेशुद्ध पडला होता. पण आमच्या भाऊजींना मात्र बापूंमुळे सुखरूप होते ते. नंतर हळूहळू त्यांना जेव्हा बाकीच्या आजूबाजूची परिस्थिती बघितली तेव्हा वाटलं की बाबा काय काय झालं असेल मला, म्हणून हळू उठले तिथून. बाकीचे लोक आश्चर्य झाले की हा माणूस कसं काय उठलाय. पण त्यांच्या नेहमी त्यांना सवय होती की खिशाला पेन असायचा, बॅगेत नेहमी त्यांच्या उदी असायची, आणि नेहमी बापूंचा जप सतत तोंडात चालू असायचा त्यांच्या. असंच नंतर ते उठले आणि नंतर कपडे फाटले असल्यामुळे म्हटले आता आपण ड्रेस घालूया, आणि मग पोलीसचा ड्रेस बॅगेत असतोय आणि ड्रेस घालूया आणि मग जाऊया म्हटले डॉक्टरांकडे. ड्रेस बीस घातला त्यांनी त्यांचा आणि डॉक्टरांकडे गेले. पण खिशात कसं जेमतेम पैसे, आणि एक डोक्यात विचारलं की बापू आता माझा जास्त खर्च निघू नको, एवढं काहीतरी सोय कर बाबा, की सध्या तर नाहीयेत खिशात पैसे माझ्या. आणि डॉक्टरांकडे गेले तर तिथे बापू हजर असतातच अशा वेळी, माहित नाही का ते. ते डॉक्टर पण म्हणले साहेब तुम्ही, त्यांनी पोलिसाचे कपडे घातले होते, स्वतःचे कपडे फाटले असल्यामुळे ड्रेस वर्दीचा ड्रेस घातला. आणि ते डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर म्हटले नको साहेब तुमची, तुम्ही सध्या देऊ नका काही पैसे, का तर जनतेची सेवा करणारे तुम्ही सेवक आहे आणि आम्ही तुमच्याकडून सध्या काही घेत नाही, त्याच्यामुळे आता काही नको. आणि तिथंच आमच्या भाऊजींनी बापूंना अंबज्ञ म्हटलं की अंबज्ञ बापू म्हणजे सध्या तर तूच आहेस. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना काहीच झालं नव्हतं, फक्त हाताला खरचडलं, एवढ्या पलीकडे बाकी काही केलं नव्हतं. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी आपण बापूंचा धावा करतो त्यावेळी बापू आपल्याला नेहमी सुरक्षित ठेवतात, हे खूप मोठं अनुभव आलेला आहे आताच. त्याच्यामुळे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.